सर नमस्कार नमस्कार सर आपण नादखुळा परिवाराला भेट दिली एक शिक्षक आहात एक गुरुजी आहात आणि शिक्षक असून गुरुजी असून तुम्ही uh, लाईफ का जगायची आम्हाला सांगितलं तर uh, नादखुळा परिवाराला भेटल्यानंतर ना, तुम्हाला काय वाटलं याबद्दल जरा थोडं आम्हाला दोन शब्दात तुमचं मत सांगा uh, नादखुळा परिवाराला भेटल्यापासून थोडीशी जनावरांची म्हणजे खिल्लार जनावरांची अधिकाधिक माहिती मिळाली अगदी खोचक बारकावं आम्हाला मला माहिती झालं येणाऱ्या काळामध्ये नादखोरा परिवाराच्या माध्यमातून जेवढं काम करता येईल मी माझं शैक्षणिक कामच्या व्यतिरिक्त जेवढा मला वेळ मिळेल तेवढा वेळ खिल्लारसाठी देण्याचा प्रयत्न करणार आहे या सर्वांमध्ये मला ज्यांनी ज्यांनी साथ दिली यामध्ये माझे आजोबा असतील आजी आजोबा त्यानंतर वडील आई चुलते चुलती माझे बंधुराज माझी बहीण जे माझे पाहुणे या सर्वांनी जी मला साथ दिली त्या सर्वांचा आभार आणि ज्या 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 ठिकाणी फिरतो खिल्लारसाठी काही काम म्हणजे मदत करण्याचं त्यांचं ज्या त्यांनी साथ दिली त्यांचंही थोडंसं आभार आदरणीय राजमळगे सरांचं थोडं विशेष आभार मानेन की सागर शेंडगे हा कोण कुठल्या कोपऱ्यातला कुठल्या गावातला असंच कुठं तर लाईव्ह एन्जॉय केली असती पण थोडीशी सगळ्यांच्या प्रकाश जोतात आणण्यासाठी सरांनी प्रयत्न केले त्यांचंही आभार आणि थोडंसं जानी ज्यानी माझ्यावर भरभरून प्रेम करतात त्यांचं सर्वांचा आभार आणि सर्वांना राजमळगे सरांना थोडीशी शुभेच्छा देतो राजमळगे सरांना स जे त्यांनी स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न येते लवकरच त्यांचं पूर्ण होत आणि खिल्लाराचं खिल्लार जे खिल्लारांचं प्रेम असंच वाढत राहो आणि सर्वांनी जे भरभरून मला प्रेम दिलं त्या सर्वांचा मी आभार आहे असंच प्रेम सागर शेंडगेवर शेवटपर्यंत राहू द्या एवढी विनंती करतो धन्यवाद सर तुम्ही आत्ताच मला बोलात किंवा आत्ता चॅनलला तुम्ही सांगितलं की राज मळगे साहेब यांच्यामुळं किंवा नाकडा परिवार यामुळे तुम्ही प्रकाश जोतात आलात किंवा तुम्ही चर्चेत आलात किंवा तुमची ओळख जगाला करून दिली असं तुम्ही सांगितलं तर आ, सर या गोष्टी घडण्याच्या पाठीमाग मी तुम्हाला स्पेशल किंवा वैयक्तिक शोधलं किंवा मा शोधलं का माझ्या कामातून तुम्ही मला भेटलात हा नादच असा आहे की म्हणजे हा नाद मी प्रत्येक वेळा बघतो अनोळखी माणसाला जोडण्याचं काम या नादामध्ये होतं लक्षात घ्या तुम्हाला तिथं पैशाची गरज लागत नाही तुम्हाला गाड्या घोड्या सुद्धा लागत नाही आपोआप या नादामध्ये तुमची मनंजुळली जाणार आणि या मनजुळी राजमेळगे सरांनी थोडासा या या नादातूनच आमची ओळख झाली आणि या त्यांच्या मार्गदर्शनातून जातीवंत थोडीशी पैदात झाली आणि प्रकाश जोतात येण्यासाठी मी म्हणेन राजमेळगे सरांनी प प्रयत्न थोडंसं चॅनलच्या माध्यमातून आहेत पण आम्हाला जोडण्याचं काम ह्या फक्त खिलारने केलेला आहे ह्या खिलारचं अगदी म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही की या खेलारांचं की म्हणजे किती उपकार आहेत की माणसं अनोळखी माणसांला जे जोडण्याचं काम आहे हे फक्त खिलार खिलार आणि खिलारच करू शकतात म्हणजे तुमचं असं मत आहे की अनोळखी जीवांची मैत्री करून देणारा नाद हा खिलार आहे आणि आता सध्या आपण या जन्मात नाद करू शकतो पुढच्या जन्मात करू शकेल का नाही माहित नाही तुम्हाला हे कितपत आहे पुढचा जन्म कुणी आहे पुढला जन्म उद्याचं कुणी काय बघितलेलं नाही आहे या दिवसामध्ये आपल्या जोपर्यंत आहे तोपर्यंत थोडासा नाद करणे सर्व थोडेसे माणसं थो जपण्याचा थो प्रयत्न करणे मग त्यातून काय असेल ते देवाच्या भरवशा सोडून देणे तर शेवटी तुम्ही शिक्षक आहात आणि तुम्ही एक शिक्षक वर्गाला किंवा ज्या शिक्षक वर्गाला हा किलरचा नाद नाही आणि शेतीचा नाद नाही आणि इतर माणुसकीचा नाद नाही किंवा छंद नाही किंवा तरुण पिढीला म्हणा काही शेतकऱ्यांना तर त्यांना काय संदेश देऊ शकाल की ज्यांना या गोष्टीचा गंध नाही या लोकांना काय सांगू शकाल ज्यांना खरंच याचा गंध नाही थोडस एखादी जमीन थोडीशी घेऊन त्यामध्ये थोडस एखादं एकन... जास्त तुम्ही न काय करता एखादी गायी असेल खेलचं जसं तुमच्या परीनं तुम्हाला जे ज्या पद्धतीनं संगोपन करता येईल नाद ये म्हणून ही तुम्ही करू शकता किंवा थोडंसं यामध्ये नफात मिळेल या दृष्टीनं थोडंसं तुम्ही केलं तर सर्वांनी बरं होईल कारण हे खिलार आहे हे जुनं सोना लक्षात घ्या सर्वच खिलार म्हणजे ही जुनं पिढी जात आहे आपल्या पूर्वजीवांपासून मिळालेलं आहे थोडंसं आपणच जर पुढं नेलं तरच हे टिकणार आहे नाहीतर येत्या काळामध्ये बैल गाई जे काही जनावरं आहेत हे आपल्याला चित्रातच बघावे लागतील जर आपल्याला या गोष्टी चित्रातच ब बघायच्या असतील तर मग चित्रात ब ब बघायचे असतील तर मग नाद न केलेला बरा आणि जर आपल्याला हे पुढच्या पिढीसाठी दाखवायचं आहे की ही जनावरं आपण चित्रात दाखवण्यापेक्षा मी थोडंसं म्हणेन थोडं काम करायचं तुम्ही प्रत्येकाने एक पाच दहा टक्के जरी प योगदान दिलं तर आपण ही प्रजा कायमस्वरूपी आपण पुढं घेऊन जाऊ शकतो बरोबर आहे सर तुम्ही सांगितलं मला पटलं आणि तुम्ही खरंच एक साध्या पद्धतीत आणि सोप्या पद्धतीत जगाला सांगितलं किंवा संदेश दिला किंवा मार्गदर्शन केलं किंवा तुम्ही या गोष्टी कराव्यात का कराव्यात या गोष्टीचं उल्लंघन केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या आयुष्यातला मोलातला मेल मोलातला अनमोल वेळ दिला असाच इतर शिक्षक वर्गाने सुद्धा या खिलारसाठी वेळ द्यावा आणि त्या शिक्षक वर्गाने पुढे यावं का तर त्यांच्यामध्ये एक वेगळी पॉवर आहे या खिलार दुनियाला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यामुळं मी विनंती करतोय की सागरसर तुमच्यासारखे अजून मला बरेच सागरसर तयार झालेले बघायचे आहेत तुमच्या माध्यमातून होतील का शंभर टक्के होतील आपण प्रयत्न करायचा या प्रयत्नातून जेवढे होतील आता सुरुवात झालेल्या लक्षात घ्या कित्येक शिक्षक मी अगदी बोटा मोजण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा अगदी मी तुम्हाला उदाहरणासह फोन नंबर त्यांची माहिती सह देऊ शकतो की यामध्ये काम करण्यास सुरुवात केलेली आहेत सय्यद सरासारखा तगडा माणूस अगदी पिढ्या जात तो त्यांची गाया गा गायी पाळणं वेगवेगळी पैदास करणं असे म्हणजे नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि सय्यद सरासारखे असे शिक्षक भरपूर माझ्याकडे आहेत की त्याच्या शाळा करत करत म्हणजे शाळा आणि तो नाद याचं कॉम्बिनेशन न करता अगदी वेगळा शाळा सोडून शाळेचा जो मोकळा वेळा आहे त्या वेळामध्ये असं नाद करणारी अशी बरीच व्यक्ती बघितल्या आणि तसाच थोडंसं थोडं योगदान प्रत्येकानं पाच दहा टक्के दिलं तर आपण हे खिल्लार आपण वाचू शकतो आणि तसंच आपण पुढं त्याचे ब्लडलाईन घेऊन जाऊ शकतो धन्यवाद सर धन्यवाद तुमचे सात आम्हाला अशीच आयुष्यभर राहत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद